नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आज आपण वटपौर्णिमा स्पेशल आमरस थाळी बनवणार आहोत। वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण आमरस बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतले, त्याची याप्रमाणे साल काढून घेऊया आणि असे कट लावून घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि यामध्येच आवडीनुसार साखर घालून याची पेस्ट बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून संपूर्ण आंब्याचा रस काढून घेतला आणि वेलदोडा पावडर घालून विस्कच्या साह्याने याला एकजीव करून घेतलं। आमरस तयार झाला। थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू आणि मटर पनीर बनवायला घेऊ। त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचे आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेलामध्ये 2 कांदे उभे चिरून घातले, याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून याला पण चांगलं परतून घेऊ। असं वाटण आपण बनवून घेतलं की मटर पनीरला खूप छान चव येते। आता ह्याच्यात 2 टोमॅटो घातले, हे सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेऊ। याप्रमाणे हा मसाला भाजून झाला की याला थंड करून याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊ। याच कढईमध्ये अजून थोडं तेल घालून त्यामध्ये 1 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 1 हिरवा वेलदोडा आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊ। हे चांगलं फुललं की आपण तयार केलेला कांदा टमाटरचे संपूर्ण वाटण यामध्ये घालून थोडा वेळ परतून घेऊ। आता याच्यात पावडर मसाले घालू। 1/2 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला। आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, पण मसाले करपायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून याच्यात घालू आणि आता याला थोडा वेळ परतून गॅसची फ्लेम कमी करून लागेल तसं थोडं पाणी घालून 7 ते 8 मिनिटांसाठी हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित शिजले जातील आणि ग्रेव्ही खूप टेस्टी बनेल। हे बघा, जवळजवळ 7-8 मिनिटांनी मसाला चांगला परतून झाला। मी 2 वेळा थोडं पाणी घालून परतून घेतलेलं आहे, मस्तच। आता इथे मी 1/2 कप फ्रोझन वाटाणे घेतले, त्याबरोबरच 100 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतले। आता याला मिनिटभरासाठी हलक्या हाताने मसाल्यामध्ये परतून घेऊ। हे 1-2 मिनटं मसाल्यांमध्ये परतून झालं की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। मी इथं साधारण ग्लासभर पाणी घातलं। चांगलं मिक्स करू। आता यामध्ये चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून 3 ते 4 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे। म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर ग्रेव्हीमध्ये उतरले जातील। मस्तच परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर ग्रेव्ही तयार झाली। लगेच खमंग बटाट्याची भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, कढीपत्ता घातला। हे मसाले फुलले की यामध्ये 2 कांदे चिरून घातले। थोडं परतून झालं की यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेऊन ठेचून घातलं। आता याला लो गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे। बटाट्याच्या भाजीला खूप कांदा परतून घ्यायचा नाही। कांदा थोडा गुलाबी झाला की यामध्ये हळद घालून 1/2 मिनिट परतून घेऊ, म्हणजे हळद करपत नाही। आता याच्यातच उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालून याच्यावर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून हे सर्व 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घेऊ। खमंग बटाट्याची भाजी तयार झाली। आता आपण बेसनची गोल भजी बनवून घेऊ। त्यासाठी एका बाउलमध्ये 3 कांदे बारीक चिरून घेतले, त्यामध्ये साधारण वाटीवर बेसन, हळद, चवीनुसार हिरव्या मिरचींचे तुकडे, जिरं, ओवा, चिमूटभर खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून हे हाताने एकजीव करून घेऊ। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात। साधारण या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवून घ्यावे, खूप घट्टसुद्धा नाही
आणि खूप सैलसुद्धा भिजवायचे नाही. एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून भजी सोडावीत आणि चांगली गोल्डन कलरवर भाजून घ्यावीत. मी एकीकडे वरण भात पुरीसुद्धा बनवली आहे. लगेचच पाने वाढायला सुरुवात करू. डाव्या बाजूला तळण, गरम गरम भाजी, वरण, भात, अमरस, मस्त परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर, खमंग बटाट्याची भाजी, गरमागरम पुऱ्या, मस्त कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.